कोकणामध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत. चतुर्थीनंतर पितृपक्षामध्ये महालय श्राद्ध सुरू झालेले आहेत, त्यामुळे भाज्यांची मागणी ही वाढलेली असल्यामुळे भाज्यांचे दर देखील चांगलेच कडाडलेले आहेत. या दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट चांगलंच कोलमडलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी. कोकणात गणेश चतुर्थीनंतर आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाच्या दरम्याने महाळ सुरू होतो आणि महाळाच्यासाठी ही भाजी खरेदी करतात आहेत सर्व जे प्रत्येक कुटुंब आहे ते आपल्या कुटुंबातील जे मृत व्यक्ती असतात त्यांच्या धार्मिक विधी केले जातात आणि त्यासाठी महाळ घातला जातो आणि त्यानिमित्ताने भाजी जी खरेदी होते आणि त्याचे दर थोडे कडाडलेले आपल्याला पाहायला मिळतात. चतुर्थीमध्ये देखील वाढले होते आणि त्याच्याच पद्धतीने आता ह्या पितृपक्षामध्ये देखील वाढलेले आहेत. आपण पाहतो की जी लसूण आहे ती 450 रुपये किलो आणि आलं आहे ते 200 रुपये किलो अशा पद्धतीचे दर आहे आणि कोथिंबीरची पेंडी ही आज 50 रुपये आहे पण 2 दिवसापूर्वी ही 80 रुपये किलो होती, एक पेंडी होती. आणि अशा पद्धतीचे हे टोमॅटो असतील, बटाटे असतील, कांदे असतील, फरसबी असेल, हे सर्वच दर आता हे थोडेसे वाढलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता जो महाळ आहे तो सर्वजण घालतात आणि त्या दरम्यान हे दर वाढल्यामुळे कुठेतरी जे खरेदी करणारे ग्राहक आहेत ते त्रस्त आहेत. कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग. लसूण 450 रुपये किलो असत आणि अद्रक 200 रुपये किलो असत. आता आमचा घर कसा चालूचा, एवढी महागाई वाढली. आता आम्ही खाऊचा काय आणि कमवूचा काय आणि काय करूचा काय. आता वाढले त्याला काय करणार, आम्ही काय करणार, हे गव्हर्नमेंटचं आहे ना. म्हणून